नमस्कार, मी निळकंठ सोनार। गोवा राज्याच्या बातमीपत्रात आपलं सर्वांचं स्वागत। आता पाहूया ठळक घडामोडी। जुनसवाडा फॉरेस्ट पार्क ते समुद्र किनाऱ्यावर जाण्यासाठी गोवा पर्यटन विकास महामंडळाने उभारण्यात आलेल्या पदपुलामुळे अनर्थ घडण्याची शक्यता बळावली असून संबंधितांनी लक्ष देण्याची मागणी पर्यटकांमधून होत आहे। सदरचा पदपूल गोवा पर्यटन विकास महामंडळाचे चेअरमन तथा मांद्रे मतदारसंघाचे आमदार दयानंद सोपटे यांनी अल्पावधीत पूर्ण करून पर्यटकांचा तसेच किनाऱ्यावरील व्यावसायिकांचा दुवा घेतला। मात्र सध्या त्या पुलाच्या लोखंडी पत्र्यावरून योग्य काळजी व खबरदारी न घेता विद्युत भारत वीज वायर्स नेल्याने पर्यटक विनीत गोरे यांनी तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली आहे। राज्यात कोरोनाच्या बाबतीत दिवसेंदिवस मोठा दिलासा मिळत असून गेल्या 24 तासात कोरोनाचा एकही बळी नसून अधिकच्या उपचारासाठीही कोणाला दवाखान्यात भरती केले गेले नाही। कोरोना संक्रमणाचा दर 1.40% इतका खाली आला आहे। तर आज सक्रिय रुग्णसंख्या 193 इतकी झाली आहे। तर गेल्या 24 तासात नवे 24 बाधित रुग्ण सापडले आहेत। राज्यात आतापर्यंत 2,45,080 नागरिकांना कोरोनाची बाधा झाली असून त्यापैकी 2,41,062 रुग्ण बरे झाले आहेत। सध्या 193 रुग्ण सक्रिय असून 24 तासात एकाही मृत्यूची नोंद नसल्याने मृत्यूंची संख्या 3,825 इतकी कायम आहे। कोरोनाच्या काळात स्वतःचा जीव धोक्यात घालून रुग्णांची सेवा करणारे तांबोस येथील डॉक्टर मुबारक खान यांनी त्या काळात लोकांसाठी देवदूत म्हणून काम केले आहे। त्यांनी दाखवलेल्या माणुसकीमुळे आज या परिसरात शेकडो माणसे जिवंत आहेत। त्यांनी कोरोना झालेल्या रुग्णांवरही उपचार केले। अशा शेकडो रुग्णांना जीवदान देणारे व अनेक कुटुंबात प्रकाशज्योत पेटवणाऱ्या डॉक्टरांचा हा सन्मान आहे, असे प्रतिपादन पेडणे तालुका सेवा सहकारी शेतकरी सोसायटीचे संचालक आणि पत्रकार उमेश शंकर गाड यांनी व्यक्त केले आहे। नुकताच फेब्रुवारी महिना संपला असून मार्चचा पहिल्या आठवड्याचा शेवट सुरू आहे। काही ठिकाणी वातावरण थंड तर काही ठिकाणी अंगाला घाम फोडणाऱ्या उकाड्याला लोक सामोरे जात आहेत। राज्यातही तापमानात वाढ होत असून सर्वसामान्यांना उन्हाळ्याचा झळा बसत आहेत। अशी स्थिती वन्य प्राण्यांचीही आहे, त्यामुळे बदलत्या स्थितीकडे पाहत राज्यातील वन विभाग सक्रिय झाला असून वन विभागाकडून मानवनिर्मित पाणवठे भरण्याचे काम सुरू आहे। सम्राट क्लब ऑस्कोतर्फे गानसम्राज्ञी भारतरत्न लता मंगेशकर यांच्या स्मृतींना सर सुमनांजली अर्पण करण्यात आली। क्लबतर्फे आयोजित केलेल्या श्रद्धांजली कार्यक्रमात लता मंगेशकर यांनी गायलेले गीते सादर करून गायक कलाकारांनी लतादेवींना अनोख्या पद्धतीने श्रद्धांजली वाहिली। हॉटेल लापास गार्डन वास्को येथे आयोजित केलेल्या या कार्यक्रमाच्या सुरुवातीला लतादेवींच्या फोटो प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला। यावेळी सम्राट क्लबचे अध्यक्ष जयराम पेडणेकर, डॉक्टर सुबीर संजगिरी, ज्योती जोशी व इतर मान्यवर उपस्थित होते। परंपरा लोकहिताची, परंपरा पारदर्शकतेची, परंपरा सुरक्षिततेची, गेल्या 25 वर्षांपासून विश्वास जपणारी, विविध सेवांद्वारे ग्राहक हित जोपासणारी परंपरा लोकमान्यची, जी ठरते सहकार क्षेत्राचा मानबिंदू आणि आपल्यासाठी आपले विश्वासू लोकमान्य। खागेना त्याच्या खून प्रकरणातील मुख्य आरोपी असलेले त्याचे मित्र रिडीप अरेंदास आणि दुलाल पोहलदास यांची मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता केली आहे। वेर्णा पोलिसांनी 25 मार्च 2021 रोजी मडगाव येथील दक्षिण गोवा जिल्हा व सत्र न्यायालयात आरोपपत्र दाखल केले होते। 27 डिसेंबर 2020 रोजी दांडो किनाऱ्यावर अनोळखी व्यक्तीचा मृतदेह आढळला होता। पोलीस तपासानंतर मृताचे नाव खागेनाथ असल्याची माहिती समोर आली। तपासादरम्यान पोलिसांना एका मद्यालयाच्या सीसीटीव्ही फुटेज मध्ये खागेन एका व्यक्तीसोबत दारू विकत घेत असल्याचे आढळून आले होते। सोपटे कुटुंबियांच्या संयुक्त कुटुंब पद्धतीचा अवलंब केल्यास समाजात समस्याच उरणार नाहीत, असे प्रतिपादन मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांनी केले आहे। आमदार दयानंद सोपटे यांचे ज्येष्ठ बंधू गुरुदास सोपटे यांच्या 60व्या वाढदिवसानिमित्त आयोजित केलेल्या सत्कार सोहळ्यात ते प्रमुख पाहुले म्हणून बोलत होते। घराण्याशाहीतून आमदार होणे सोपे असते, मात्र एका सामान्य कुटुंबातून पुढे येऊन आमदार होणे ते खूप कठीण असते। आमदार सोपटे यांचे ज्येष्ठ बंधू गुरुदास यांच्या त्यागातून गोव्याला एक चांगला आमदार लाभला आहे। विभक्त कुटुंब पद्धतीमुळे भारतीय संस्कृती धोक्यात आली आहे, अशावेळी संयुक्त कुटुंबाचा पुरस्कार करणाऱ्या सोपटे कुटुंबियांचा आदर्श इतरांनी घ्यायला हवा, असे सावंत यांनी सांगितले। आम्ही मोर्जेकार टीमने यंदा कार्निवल उत्सवात आपला झेंडा राजधानी पणजीत फडकवला। मोर्जेतील युवा कलाकारांनी यंदाच्या कार्निवल मिरवणुकीत पणजी राजधानी येथे स्पर्धेत सहभाग दाखवून आम्ही पेडणेकर या संस्थेमार्फत
पारंपरिक चित्ररथ करून प्रथम क्रमांकाचे बक्षीस पटकावल्याने या ग्रुपचे सर्वत्र अभिनंदन होत आहे. युवा कलाकार उमाकांत पोके आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी सहभाग दर्शवून अमी मोर्जेकर या संस्थेमार्फत गेले 7 वर्ष सलग कार्निवल उत्सव शिमगोत्सव असो किंवा जे गावात पारंपरिक उत्सव होतात त्या उत्सवात सहभागी होऊन पारंपरिक व सांस्कृतिक परंपरेचे त्याचबरोबर गोव्यात जी पारंपरिक संस्कृती ठेवा आहे त्या ठेव्याचे संबंध गोव्यात दर्शन व्हावं यासाठी या चित्ररथात वेगवेगळ्या पद्धतीचे कलाविष्कार दाखवण्यात आले होते. ओल्ड गोव्यातील अनाधिकृत बंगल्याविरोधात स्थानिक नागरिकांनी सुरू केलेल्या सत्याग्रहाला आता 100 दिवस झाले आहेत. 100 दिवसांनंतरही अजूनही प्रशासनाकडून ओल्ड गोवा परिसरातील अनधिकृत बांधकाम पाडलं न गेल्याने संताप व्यक्त केला जात आहे. हे बांधकाम पाडण्याच्या मागणीसाठी स्थानिकांनी पंचायतीकडे अनेक वेळा पाठपुरावाही केला आहे. मात्र 100 दिवस उलटूनही हा अनधिकृत बंगला पाडण्यात न आल्याने सत्याग्रह करणारे आणखी आक्रमक झाले आहे. याचबरोबर आजचे बातमीपत्र इथं संपले. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनेल. तसेच आमचं चॅनेल लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी दररोज सकाळी वाचा दैनिक तरुण भारत. धन्यवाद. शुभरात्री.